माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, भुकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार, धारावर्षता वरुन बैल वशिंड हालवी, अवेळीच फुटे पान्हा गाय वत्साला बोलवी. या गदी माडगुळकर यांच्या कवितेतील पंक्तीप्रमाणे मृगशीर्ष नक्षत्राचा पाऊस धोधो बरसत असल्याने शेतकरी राजा आनंदात पाहायला मिळत आहे. अनेक वर्षांनी कळंब तालुक्यात मृग नक्षत्रात पडत असलेल्या पावसाने शिवारात पाणीच पाणी झाले. शेतातील बांध ताली फुटल्याने पाण्याने अनेक ठिकाणी वाटा काढल्या आहेत, त्यामुळे ओढे नदी ओसंडून वाहू लागले. गत 15 दिवसात उष्णतेच्या लाटेत नागरिक जनावरांना अधिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. उष्णतेच्या या लाटेत काही दूध देणाऱ्या गायी पण दगावल्या. उष्णतेमुळे शेतकऱ्यांना शेतातील कामे करता येत नव्हती, परंतु 2 दिवस बरसलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यावर्षी पाणी टंचाईच्या झळा जास्त जाणवल्याने ऊसाचे क्षेत्र कमी झाले आहे. सोयाबीन, उडीद, मूग, तूर, तीळ आदी खरीप पिकांचा पेरा वाढणार आहे. मृगाच्या सुरुवातीचा पाऊस दमदार झाल्याने यावर्षी उडीद, मूग याचा पण पेरा वाढणार असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. 2 दिवस झालेल्या या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे शेतातील बांध फुटून नुकसान झाले. जून महिन्याच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पण मिटणार असे दिसत आहे. कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. खते बी बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग चालू आहे. खताची भाववाढ झाली असली तरी पर्याय नसल्याने शेतकरी खरेदी करत आहेत. कृषी अधिकाऱ्यांनी कळंबच्या अनेक कृषी दुकानांवर कार्यवाही करून दुकाने बंद केली आहेत. शेतकऱ्यांनी बी बियाणे घेताना सर्टिफाईड योग्य कंपनी खात्रीशीरच बियाणे खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मृगशीर्ष नक्षत्राच्या पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडला आहे. कवी नाधू महानोर यांच्या नभ उतरू आलं, चिंब थरथरवालं, अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरा या कवितेतून पाऊस आनंदाचे वातावरण काय असते हे कळते हे विशेष.